नमस्कार. आम्ही रानभैरी धनंजय अवसरे, प्रज्ञा अवसरे, हेमंत लंगडे, आमचे मित्र दशरथ रणदिवे, तसेच विपुल मेहता आणि त्यांचे मिसेस रचना मेहता आणि आगम, असे काल सातारा जिल्ह्यातील सात शिवपुऱ्या, ज्या शिवपूर्व काळापासून जावळीच्या मोऱ्यांच्या हद्दीमध्ये असलेल्या या शिवपुऱ्यांपैकी जो मल्लिकार्जुन म्हणजे पर्वत तर्प वाघावळे येथील मल्लिकार्जुन मंदिर या ठिकाणी आलेलो आहे. या सात शिवपुऱ्या किंवा शिवालय ही जी आहेत ही टोटल सात कोणती कोणती, तर पहिलं आहे काळदेव, धारदेव, मोळेश्वर, तळदेव, गोनसपूरचा मल्लिकार्जुन, हा जोम मल्लिकार्जुन आणि समोर ह्या बरोबर डोंगराच्या पलीकडच्या बाजूला असलेला चकदेव, अशा ह्या सात शिवपुऱ्या आहेत. पैकी आज आपण आलेलो आहोत जोम मल्लिकार्जुन वाघावळे तर्फ पर्वत. आत्ता आपण हे जे पाहत आहोत हे जोम मल्लिकार्जुन ह्या इथून येथील जी लोकं आहेत ही जंगम समाजाची लोकं आहेत ना, ती पूजा अर्चा करतात इथं. या जंगम लोकांच्या समाधी किंवा समाधीस्थळ म्हणायला हरकत नाही, स्मारकं आहेत की इथं सगळे दिसत आहेत की त्यांची स्मारकं आहेत. तर हे जंगम समाजाची लोकं मांसाहार करत नाहीत आणि मांसाहार कुणाला करून देत नाहीत जिथं जिथं ह्या शिवपुऱ्या आहेत तिथं, आणि हे गडाचं ह्या मंदिराचं पावित्र्य राखलं जातं. पूजा अर्चा करणारे गोपाळकृष्ण जंगम आज इथं हजर आहेत. त्यांचं गावही पर्वतच आहे आणि ते रोज इथं पूजा करतात. आता त्या मंदिराचे महात्म्य माहिती आता ते आपल्याला सांगतील. माझं नाव गोपाळकृष्ण जंगम, हे पांडवकालीन मंदिर आहे, म्हणजे किती वर्ष आहे तसं काही नक्की सांगू शकत नाही, परंतु पांडवकालीन मंदिर. आता ह्या दोन मूर्ती ज्या आहेत, एक मूर्ती जोम आहे, जोम दुसरी मल्लिकार्जुन. ओके, जोम आणि मल्लिकार्जुन. आणि हे पिंड आहे ते स्वयंभू पिंड आहे शंकराचे, आणि हे नागाची फळे वगैरे आहेत, समजा अशी नवसाचे वगैरे लोकांनी बाहेरून असे दिलेले आहेत. माफ म्हणजे महाशिवरात्र मोठा उत्सव होतो आणि एक भाविक खेळ रत्नागिरी, चिपळून, सातारा, सांगली इकडून बरेच पर्यटक लोक इथं देवदर्शनासाठी येतात. इथं समजा कुठले कामं वगैरे असतील, लोक वैयक्तिक अभिषेकही करू शकतात किंवा एखादी कामं काय अडकत असेल तर नवस जर केला आपण बोललो ह्या देव नवसाने लोकांच्या पावला जातो. आता कमीत कमी माझ्या वडिलांनी म्हणजे 60-70 वर्ष सेवा केली मंदिराची. अच्छा, त्यानंतर आता 30-40 वर्ष मी त्याला पेटीमध्ये मोठे रुपये शंकराच्या चांदीची सजावट असं पेटारा ठेवून बाकड्यावर कसे सजवले जाते. रुटीन सांगा की टाक्यात पाणी आणायचं, पूजा अर्चा करायची, आता कसं बनवायचं इथं. हो, नेहमी सकाळी मी आलो ते थांबायचं. पहिले आल्यावरती काय करतो, देवबत्ती लावतो, बत्ती लावल्याच्या नंतर खाली पाण्यावर जातो. अच्छा, पाणी जर बघितलं एवढं पाणी लांब असेल, तिथून एक दोन अंड पाणी आणायचं, सगळी लोट साड वगैरे करायची, देवपूजा करायची, घाट तो परत करायची, गंध वगैरे लावायचा, नंतर भाताचा निवेद नेहमी दूध आणि भात दही किंवा साखर असा निवेद दाखवायचा, आणि मग आपल्या इथून परत जायचं. नेहमी सकाळी येतो मी, 7-7:30 येतो, 11 परत जातो. आता तुम्ही किती वर्ष झाली करताय? 30 वर्ष. अरे बाबा, मी 30 वर्ष करतोय. आणि त्याच्या पूर्वी त्यांचे वडील जोपर्यंत त्याला चालू होतो ना तोपर्यंत सेवा केली. अरे बाबा, 60-70 वर्ष म्हणा पूजा आमच्याकडेच आहे. अच्छा, आज आपण मल्लिकार्जुन मंदिरापाशी आलेलो आहेत. ह्या मल्लिकार्जुन मंदिरापाशी टोटल 3 मंदिर आहेत, एक जोम मंदिर, हे कोटी मंदिर, आणि मागच्या बाजूला जे आहे मल्लिकार्जुन मंदिर, जे मूळ मंदिर आहे मेन ते मंदिर तिथं आहे. आता हे जोम मंदिर आहे ना, ह्यामध्ये नवग्रह, 11 रुद्र, संत कबीर आणि 8 योगिनी, म्हणजे 7 माऊली आणि 8वी योगिनी, असं 8 योगिनींचं एक देवस्थान आहे. आणि इथं कोटी मंदिर, 33 कोटी आपण जसं म्हणतो ना 33 कोटी देवस्थान देव, तसं आतमध्ये भरपूर देवाच्या मूर्ती आत ठेवलेल्या आहेत. आणि हे मूळ मंदिर हे मल्लिकार्जुन मंदिर आहे, जे 7 शिवपुरे आहेत त्यापैकी एक आहे, आणि जे पांडवकालीन मंदिर आहे असं म्हणलं जातं. आता आपण जे आलेलो आहे ना, हे अगस्त ऋषींच आणि लोपामुद्रा यांची ही समाधी आहे. त्यांनी 11-12 वर्ष इथं तप केलेलं आहे मल्लिकार्जुन मंदिरापाशी, आणि त्यामुळे त्यांची इथं समाधी आपल्याला दिसत आहेत. पाण्याचं कुंड दिसतं आपल्याला, जिवंत झरे पण दिसत आहे बघा.
मंदिराच्या पूजे अर्चेसाठी किंवा भाविक जे येतात त्या ठिकाणी त्यांच्या पाण्याच्या सोयीसाठी ते पाण्याचं कुंड आहे. जिवंत जरी असल्यामुळे वर्षभर पाणी या ठिकाणी राहत असतं. पाणी मध्ये आपल्याकडे पान निवळ्या पण दिसत आहेत. पाणी स्वच्छ करण्याचं काम ते करत असतात इकडे. प्रसाद पण ठेवलेला दिसला आपल्याला.